नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केली आहे। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे। प्रकल्प गमावणं महाराष्ट्राला परवडणारं नाही, भूमिपुत्रांच्या मागणीचा विचार व्हावा, पण प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय। आसपासची राज्य महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत, त्यामुळे हा प्रकल्प गमावू नये असं राज म्हणालेत। कोरोनानंतर सरकार आर्थिक चणचणीत आहे, रोजगार नाही आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय काय म्हटलंय आपण सविस्तर बघूयात। आसपासची राज्य महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत, अशा वेळेस महाराष्ट्रानं रत्नागिरी राजापूर रिफायनरी सारखा सुमारे 3 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये, हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही। एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही। कोरोनानंतर परिस्थिती बदलली आहे, लाखो तरुण बेरोजगार झालेत, शासन आर्थिक चणचणीचा सामना करतंय, अशा प्रसंगी राज्य ठामपणे उभं राहण्यासाठी आपण वेगळ्या दृष्टिकोनातून उद्योगांकडे आणि प्रकल्पांकडे बघायला हवं। जो प्रकल्प रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अमर्याद संधी आणेल तो आपण स्वीकारणं ही आजची गरज आहे। सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करू, पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगानं विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणास सादर करू। पुढे राज ठाकरे असंही म्हणाले, कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट असं धडाकेबाज धोरण असायला हवं। कोकणाचं पर्यावरण, निसर्ग सौंदर्य, तिथं असणारं पॉल्युशन, या प्रदूषण जे आहे ते सगळ्या गोष्टीचा विचार करून हा प्रकल्प होणं गरजेचं आहे। आणि शिवाय 3 लाख कोटीचा प्रकल्प हा काही छोटा प्रकल्प नाही, आणि म्हणून या 3 लाख कोटीचा प्रकल्प जर आपण सोडला तर कुठला तरी राज्य ते घेऊन जाईल आणि ती महाराष्ट्राची झालेली हानी आपल्याला परवडणारी नाही। ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला गेलो त्यावेळेला आम्हाला कोणी सांगून पाठवलं होतं का विरोध करायला? त्यावेळेला आम्हाला कोणी सुपारी दिली होती का? आम्हाला सांगितलं होतं, असं काय नसतं। आमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटते ते योग्य असं आम्हाला वाटतं, आणि म्हणून आमची जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्ट आणि साफ आहे। रिफायनरी प्रकल्प हा नाणार इथेच का असायला पाहिजे? उद्या राज्य सरकारने तो अन्यत्र तो जर किनारपट्टीवर नेऊ केला आणि ती जर जागा उपलब्ध करून दिली तर ती सगळी मान्य करायला पाहिजे। फक्त तो रिफायनरी नाणार इथेच झाला पाहिजे याच्या पाठीमागे ज्या गुजराती भूमापियांनी, जवळजवळ 221 गुजराती भूमापियांनी हजारो एकर जमीन तिथल्या लोकांना फसवून लुबाडून जी घेतलेली आहे, त्यांच्या हितासाठी नाणारला रिफायनरी पाहिजे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये रिफायनरी झाली तरी चालेल, हे एकदा ह्या नेत्यांनी स्पष्ट करणं आवश्यक आहे। इथल्या लोकांना काय आवश्यक आहे ते आम्हाला सगळ्यांना महत्वाचं आहे, आणि त्या लोकांनी रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध केल्यामुळं त्यावेळेच्या सरकारनं देखील रिफायनरी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता। सरकार महाविकास आघाडीचं आल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दृष्टीने जी महत्वाची घटना घडली ते म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, आणि मुख्यमंत्री साहेबांनी तिथल्या ग्रामस्थांना दिलेली जी कमिटमेंट होती ती पूर्ण केली। त्याच्यामुळे एका पक्षप्रमुखांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यावर बोलण्याचा मला नक्कीच अधिकार नाही, त्यांनी त्यांच्या पक्षाची किंवा त्यांची भूमिका मांडली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे